नव्या कृषी विधेयकाबाबत शेतकऱ्यांमध्ये गैरसमज पसरवला जातोय असे राज्याचे माजी कृषी मंत्री डॉक्टर अनिल बोंडे यांनी आज स्पष्ट केलं आहे। या विधेयकामुळे कृषी क्षेत्रात निश्चितच क्रांती येईल असा विश्वास देखील त्यांनी व्यक्त केला। भाजपाच्या वतीने कोपट येथील कार्यालयामध्ये आयोजित केलेल्या कार्यक्रमामध्ये डॉक्टर अनिल बोंडे यांनी संवाद साधला। यावेळी आमदार आणि जिल्हाध्यक्ष निरंजन डावकरे, आमदार संजय केळकर, प्रदेश सचिव संदीप लेले आदींसह पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते। यावेळी ठाण्यातील घाऊक व्यापारी, कृषी क्षेत्राशी संबंधित संस्थांचे प्रतिनिधी, कडधान्यांचे व्यापारी आदींची देखील उपस्थिती होती। शेतकऱ्यांच्या शेतमालाला चांगला भाव मिळेल असे डॉक्टर अनिल बोंडे यांनी स्पष्ट केलं। नव्या कृषी विधेयकाबाबत विविध प्रश्नांवर देखील डॉक्टर बोंडे यांनी उत्तरं दिली।